देश तभी आजाद हुआ, सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। बलिदान का सपना सच हुआ, देश तभी आजाद हुआ, आज सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। फिर क्यों हम किसी दिन गणतंत्र दिवस मनाते हैं कि यूं नहीं हम रोज कानून का सही पालन कर इस गणराज्य का अच्छा नागरिक बनकर दिखाए। क्यों नहीं अपने राज्य को एक अच्छा गणतंत्र देश बनाए। आओ मिलकर गणतंत्र दिवस का अद्भुत पर्व मनाए। यही वजह है कि हर साल इस खास दिन की याद में 26 जनवरी को गणतंत्र दिवस मनाया जाता है। देश इस साल अपना 74वां गणतंत्र दिवस मना रहा है। इस श्रृंखला में नागपुर में राज्य के उप मुख्यमंत्री एवं नागपुर जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों कस्तूरचंद पार्क पर ध्वजारोहण कर तिरंगे को मान वंदना दी गई। शहर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार के हाथों झंडा फहराकर सलामी देकर राष्ट्रगान गाया गया। इसी के साथ शहर में बड़े ही उत्साह के साथ 26 जनवरी को पूरा दिन गणतंत्र दिवस के रूप में मनाया जा रहा है। तो चलिए मिलकर मनाते हैं इस गणतंत्र दिवस का ये अद्भुत पर्व। दिल एक है, जान एक है हमारी, हिंदुस्तान है हमारा, यही शान है हमारी। इसके साथ ही शहर के शांतिनगर पुलिस थाने में बड़े ही उत्साह के साथ झंडा वंदन किया गया। हम आपको बता दें कि हर साल 26 जनवरी के दिन गणतंत्र दिवस इसलिए भी मनाया जाता है क्योंकि इसी दिन पूरे देश में संविधान लागू किया गया है। 26 जनवरी 1950 को संविधान लागू होने के साथ ही भारत को पूर्ण गणराज्य घोषित किया गया था। आणि लवकरच G20 ची मीटिंग देखील या नागपूर शहरामध्ये होणार आहे, ही देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आणि मला विश्वास आहे की या G20च्या मीटिंग करता नागपूर हे पूर्णपणे त्या ठिकाणी सजलेलं असेल, तयार असेल आणि जगातल्या देशातनं येणारे जे लोक आहेत त्यांनाही नागपूर बघितल्यानंतर नागपूरचा हिवा वाटावा, अशा प्रकारचं नागपूर आपल्याला त्यांच्या समोर या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे। खरं त्या ठिकाणी नाचताना दिसतात सर्व जाती धर्माचे लोक, हे पुऱ्या गोविंदानं या ठिकाणी नाचताना दिसतात। आणि मला असं वाटतं की हीच जी आपली प्रकृती आहे ती अधिक जपण्याची आवश्यकता आहे। आज खरं म्हणजे याही गोष्टीचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आपल्या नागपूरच्या विद्यापीठाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। आणि ही 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नॅशनल सायन्स काँग्रेस असेल, नॅशनल फार्मास्युटिकल काँग्रेस असेल, या अतिशय महत्वाच्या सायंटिफिक अशा प्रकारच्या ज्या आमच्या सगळ्या कॉन्फरन्सेस आहेत त्या देखील या निमित्ताने नागपूरमध्ये आलेल्या आपण बघितल्या। दिल्लीमध्ये प्रजासत्ताकनाच्या परेडमध्ये कामगार, रिक्षेवाले, भाजीवाले, दूध विक्रेते, फुटपाथ दुकानदार, असा जो सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाला त्या परेडमध्ये आज जागा मिळाली आहे। पहिल्या रांगेमध्ये आज सामान्य माणूस बसला आहे। आपल्या लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे की जो समाजातला शेवटचा व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्याला पहिल्या रांगेत आणायचा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानानं ही लोकशाहीची मूल्य आपल्याला सांगितली, ही समता आणि बंधुता आपल्याला सांगितली, त्याचा मूलमंत्र घेऊन समाज। ब्युरो रिपोर्ट, BC News, नागपूर।